वंचित बहुजन आघाड़ी ने यह सुनिश्चित करने के लिए पहल की है कि सरकार रायगढ़ जिले में बाढ़ और दरार के खतरे वाले नागरिकों की सुरक्षा के लिए आवश्यकता के अनुसार पहल करे। लेकिन महाड़ तालुका में पिछले साल 2021 में बाढ़ और भूस्खलन के कारण जान का और आर्थिक नुकसान हुआ था, लेकिन सरकार द्वारा कोई स्थायी उपचार योजना नहीं बनाई गई। इसी को लेकर रायगढ़ जिले वंचित बहुजन आघाड़ी की ओर से दक्षिण रायगढ़ जिलाध्यक्ष रविंद्र चौहान के मार्गदर्शन में चौदार तालुका के सामने अनशन किया गया और मांग की गई कि सरकार बाढ़ और भूस्खलन पीड़ितों को बीमा कवच प्रदान करे। हे चौदार तळ्यावरती पूरग्रस्त आणि दररग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी इथं उपोषणाला बसलेलो आहोत। आज ह्या ठिकाणी आमच्यावरती ही उपोषणाला बसण्याची वेळ ह्यासाठी आली की शासन म्हणतं आम्ही दररग्रस्त आणि पूरग्रस्तांसाठी पथकं नेमलेली आहेत आणि धोक्याचा इशारा म्हणून आम्ही भोंगा वाजवतो आहे। तर आम्हाला शासनाला सांगायचं आहे की ह्या महाड तालुक्याची जी रचना आहे तर मधोमध सावित्री नदी वाहते, दक्षिणेला डोंगर आहेत आणि त्या डोंगराच्या पायथ्याला जी गावं आहेत ती सर्व दरडग्रस्त आहेत। त्या गावां ती दरडग्रस्तच नाही तर ती गावं पूरग्रस्तसुद्धा आहे। महाड शहर आणि 72 गावं ही दरडग्रस्त आणि पूरग्रस्त आहेत। ज्या गावांना पूरग्रस्त आहे, भीती पाणी वाढलं म्हणून जर तुम्ही भोंगा वाजवत असाल आणि सुरक्षित ठिकाणी जा म्हणत असाल तर त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षित ठिकाणी म्हणून जर उंचावट्याकडे गेले तर अंगावर डोंगर येऊन मरतील आणि जे डोंगराच्या कडेला असणारी गावं आहे ती जर सुरक्षित ठिकाणी म्हणून खाली धावत सुटतील तर ती पुरात जाऊन मरतील, मग ह्या शासनाच्या भोंग्याचा उपयोग नाही। म्हणून आमच्यावरती ही वेळ ह्या ठिकाणी उपोषण करण्याची आलेली आहे की हे दिशाभूल आहे। तुमचा पहिला भोंगा वाजला की लोकांच्या छातीचे ठोके हलतात की आमचं साहित्य कुठं ठेवू। मागच्या वर्षी पुरामध्ये बुडालेला प्रपंच दुकानातला माल ह्याचं झालेल्या नुकसानीतून आजही व्यापारी वर्ग किंवा सर्वसाधारण कुटुंब असणारा व्यक्ती वर आलेला नाही, कर्जबाजारी झालेला आहे। अशा वेळेला ह्यांचा भोंगा वाजल्याने काही लोक बीपी वाढतोय, काही लोक हृदयविकाराच्या झटक्याने मरतील, त्यामुळे ह्यांचा भोंगा वाजण्यापेक्षा कायमस्वरूपीची उपाययोजना सरकारने करणं अपेक्षित आहे। हा पूर काय येतो याचा विचार सरकारने करायला पाहिजे। तर हा पूर जो येतो तो कोकण रेल्वे जे आहे तिथं बांध घातला आहे पुलाचा, तो ओव्हर ब्रिज असता तर पुलाखालून पाणी गेलं असतं। वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा दक्षिण आणि महाड तालुका त्याचप्रमाणे शहर पदाधिकारी सर्व आम्ही या ठिकाणी पूरग्रस्तांना न्याय मिळावा या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आजचं हे जे साखळी उपोषण आहे ते आम्ही या ठिकाणी करत आहोत। या ठिकाणी माननीय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आणि आज ही परिस्थिती तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे की महाडमध्ये आजपर्यंत किती वेळा पूर आले, परंतु ह्या पुरामध्ये त्यांना शासनाने कुठल्याही बाबतीमध्ये विमा कवच जे असतं किंवा संरक्षण ज्याला म्हणतात तो संरक्षण आजपर्यंत दिलेलं नाही आणि ते संरक्षण मिळावं याकरिता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत।